मंडळी नमस्कार पवारदाजींची भलतीच शब्द हा पुन्हा एकदा तोच विषय पूर्णत खुलासा करावा म्हणून आपल्याकडं घेऊन आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शरददाजींनी म्हणजे पवारदाजींनी कालच्या केलेल्या विधानाबाबतचा खुलासा केला जात आहे आता मी पवारदाजी हाच शब्द वापरतोय कारण त्यांनीच सगळ्यांना साल्यानो म्हणून टाकलेला आहे सुरुवात तिथूनच करूया पवारदाजी आम्हाला साल्यानो म्हणाले होते हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय पटत नसेल तर ऐका आणि मग मी साल्यानो या विषयावर बोलायला येतोय ऐका आणि अनिल आम्हाला ठेवून घेत ऐकलंच आता ती कविता जी शरद पवारांनी म्हणून दाखवली त्या कवितेत एकदाही साल्यानो साले साले हो, कोणताही शब्द त्या कवितेत तुम्हाला दिसणार नाही हवं असेल तर ती कविता मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवतो त्यासोबत बघा ज्या पुस्तकात ती कविता त्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्हाला दिसतं आहे आणि आता त्या कवितेची पानंही तुम्हाला दिसत आहेत ज्यात तुम्हाला ती कविता काय आहे ते मी वाचून दाखवणार आहे वाच नीट ऐका ती कविता कशी आहे आम्ही पाथरवट निर्माण करतोय चक्कीचे पाट ज्या पाटांनी पीठ आणि रोटी दिली आहे तुम्हाला आम्ही मात्र अन्नाच्या कणासाठी रोजच नुसती घर घर करतोय दुसरं काय दुर्दैव आमचं आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी पाषाणातून वेरूळ अजिंठा कोरल्या गे गेली आहेत उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता आणि म्हणता वाह वा वाह वा, वा, बहुत खूपसूरत तुमच्या ब्रह्मा विष्णू महेशाला लक्ष्मीला अन सरस्वतीला मी पुन्हा वाचतोय तुमच्या ब्रह्मा विष्णू महेशाला लक्ष्मीला अन सरस्वतीला आम्हीच की रुपडं दिलंय आता तुम्हीच खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता आता ही ओळ नीट ऐका आता तुम्हीच खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता अरे आमच्या छिन्नी आणि हातोड्यासाठी कार्ल मार्स सारखा आधुनिक योद्धा आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला त्याला आम्ही निराश केलं नाही उदार करणाप्रमाणे कवचन कुंडले त्याच्याही जोडीत आम्हीच टाकलीत आणि त्या जोरावर क्रांती आणायला निघालोय दिसतोय कुठे शब्द तुम्हाला या सगळ्या कवितेमध्ये साल्यानो मग शरद पवारांनी या कवितेत साल्यानो असा शब्द का वापरला कुठे आढळला औ शरद पवार साहेब पवार दाजी साहेब ही कविता आपण औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर ऐकत आलेले आहात कारण जवाहर राठोड नावाचे नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक त्यावेळी आपल्या संपर्कात होते त्यांनीच केलेली ही कविता आहे आणि या कविता आपण सुभेदारी विश्रामग्रहावर नाईकांच्या तोंडून ऐकल्या आहेत हेच नाईक आहेत ज्यांना आपण यष्टी महामंडळाचं म्हणजे राज्य परिवहन महामंडळाचं संचालक केलेलं होतं म्हणजे नायकांचा आपल्याशी नुसताच अकॅडमिक संबंध आहे असं नाही तर राजकीय संबंध देखील होते याच नाईकांना एस टी महामंडळाचं हॉरी राठोडांना आपण महामंडळाचं सदस्यपद दिलेलं होतं त्यानंतर नायकांची अवस्था वाईट होत गेलेली शारीरिक अवस्था आणि पुढे औरंगाबादच्या सिडको स्थानकाजवळ असलेल्या सुमनांजली रुग्णालयात हृदयविकाराच्या आजाराने ते ॲडमिट झाले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांची पाथरवट ही कविता आपण ऐकवली खरी कविता सुरेख आहे या कवितेत काल मार्क्स देखील येतोय कविता सुरेख आहे पण या कवितेत नसलेला साल्यानो हा शब्द आपण पवार साहेब स्वतः घातलाय आणि तो घालताना तुमचे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशी अवस्था दिसत होती साल्यांनो तुम्हाला कुणाला म्हणायचं होतं हे स्पष्टपणे समजत होतं आणि ज्यांना म्हटलात ते तुम्हाला आता दाजी असं म्हणतील कदाचित मलाही आता साले म्हटल्यामुळं दाजीसाहेब साहेब असंच पवारसाहेबांना उच्चारावं लागेल आता या कवितेत नसलेला शब्द अजून एक आहे अजून एक आहे तो तुम्हाला ऐकायचा आहे पवारांच्या तोंडी तो ऐका एकदा की ब्रह्मान विष्णू म्हणे हा आम्ही आमच्या हा तुमचा देव तुमचा आहे देव तुमच्या देवाचे वाघ अव्य तुमच्या देवाचे वाघ अव्य त्यामुळे आमच्या म्हणण्या हा आम्ही शकणार नाही ऐकला आता हा नसलेला शब्द पवारांनी घातलाय तो बाप बाप या कवितेमध्ये कुठेच दिसत नाही आणि सगळ्या देवांचे बाप तर असा अजिबात नाहीये ते म्हणतायत की मी या सगळ्या मूर्त्या घडवितो मग आता तुम्हीच सांगा ब्रह्मदेव आमचा पिता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता आता मुळात गंमत सांगू का हे राठोड सरांनी केलेली पाथरवटांवरची कविता ही इतकी रंजक आहे म्हणजे इतकी चांगली आहे पण त्यात काही तथ्य तुम्ही बघितले पाहिजेत हिंदू धर्मसंस्कृतीत पुष्कर हे एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर सोडलं तर ब्रह्मदेवाची मूर्ती कुठेही तुम्हाला आढळत नाही राजस्थानातलं पुष्कर शहर तिथेच ब्रह्मदेवाचं मंदिर आणि पुष्करणी तीर्थ आहे त्या व्यतिरिक्त ब्रह्मदेवाचं मंदिर अथवा ब्रह्मदेवाच्या मूर्तीची पूजा कुठेही होताना दिसत नाही ब्रह्मदेवाला या सृष्टीचे पिता असं म्हणतात कारण ते निर्मिक आहेत म्हणून त्यांना प्रजापिता असं म्हणण्याची सवय आहे पण ब्रह्मदेवाच्या मूर्ती घडविल्या जात नाहीत आता या कवितेत जवाहर राठोड यांनी ब्रह्मदेवाच्या मूर्ती घडविल्याचा उल्लेख केला आहे कारण ते पाथरवट नव्हते अर्थात राठोडांची ही सगळी भावना समजून घेण्यासारखी आहे अर्थात त्याने कार्ल मार्क्सचा जो उल्लेख केलाय ना तो पण खूप महत्वाचा आहे कारण कार्ल मार्क्सचं कुठलंही तत्वज्ञान भारतात लागू होत नाही तो मजुराच्या संबंधी बोलतो आणि भारतात मजूर ही पद्धत अस्तित्वात नव्हती नाही आता नव्या जगात आलेत मजूर पण आधी मजूर ही पद्धत नव्हती वस्तू विनिमयाची पद्धत होती परस्परांच्या गरजा भागविण्याची पद्धत होती म्हणजे ला चांभार आणि चपला शिवून द्याव्यात त्याच्या बदल्यात चांभाराला लागणारं धान्य हे शेतकऱ्यांनी कास्तकारांनी द्यावं सांभार हा फक्त कास्तकारांनाच चपला देत होता असं नव्हे तर अन्य बलुतेदारांनाही चपला बनवून देत होता सुतार सगळ्या लाकडी गोष्टी गावाला पुरवठा करायचा ती त्याची जबाबदारी होती गावात कुणी उपाशी झोपणार नाही याची काळजी गावच्या पाटलाला घ्यावी लागायची आणि गावचा पाटील ती काळजी घेत असे पवार साहेबांना मला उदाहरण म्हणून जवळच सांगायचं असेल तर तुम्ही औरंगाबादे ज्या एम जी एम महाविद्यालयात नेहमी येता महात्मा गांधी मिशन महाविद्यालयात तिथे प्रताप बोराडे नावाचे एक प्राचार्य आहेत त्यांचे वडील जालना जिल्ह्यातल्या गावचे पाटील होते ते कधीही गावचा कारभार पूर्ण बघून संपल्याशिवाय जेवायला घरी जात नव्हते गावात कोण नवीन आलंय का कोणी उपाशी आहे का हे बघूनच संध्याकाळी ते जेवण घ्यायचे ती त्यांची जबाबदारी होती आणि गावचे पाटील म्हणून बोराडे सरांचे वडील गावच्या संपूर्ण लोकांची काळजी घेत होते तशी त्यांना लागणाऱ्या वस्तूची काळजी आजूबाजूच्या जातीची मंडळी घेत होती ही परस्परांची जबाबदारी एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती होती म्हणून भारतात कार्ल मार्क्स फारसा वाढू शकला नाही कदाचित याचं दुःख अनेकांना वाटत असेल अगदी ज्या मंदिराची निर्मिती पाथरवटांच्याकडून होते ज्या देवाची निर्मिती पाथरवटांच्याकडून होते आज पवार साहेब तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या होट्टलला जाऊन या तिथे जमिनीत धसलेल्या शिवमंदिरात मातीवर जाऊन पाथरवटांच्या महिला दूध टाकतात त्यांचा श्रद्धा अशी आहे की या मंदिरातल्या महादेवाची निर्मिती आमच्याच कुटुंबातल्या कुठल्या तरी माणसांनी पूर्वजांनी केलेली आहे जिथे आम्ही आधी दूध घालत होतो आताही आम्ही दूध घालतो ही, हो, ही पाथरवटांची भावना आहे म्हणजे प्रवेश होता दाजी प्रवेश होता आजही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंदिरात अर्चकाची जबाबदारी पूजा करण्याची जबाबदारी अशाच वेगवेगळ्या समाजावरती आहे प्रत्येक ठिकाणी भटाभिक्षुकांचीच पूजा चालते असं नाही तर कुठे गुरव कुठे जंगम तुळजापुरात मराठा अजून वेगवेगळ्या जाती प्रत्येक ठिकाणी पूजा करताना आपल्याला दिसतात असा जातीभेद महाराष्ट्रात नव्हता जे पवार साहेब घालू इच्छित आहेत कविता वाचली हे खरं आहे पण कवितेत साल्यानो आणि बाप ही दोन स्वतःची शब्द घालून तुम्ही ती कविता वाचली याच वाईट वाटतंय पवार साहेब साल्यांनो या शब्दात तुमच्या मनातला राव द्वेष असा उचंबळून ओथंबून बाहेर येत होता हे लक्षात आलं म्हणूनच कालचा व्हिडिओ पवारदाजी तुमच्यासाठी करावा लागला पवारदाजी साल्यांनो आणि बाप हे दोन शब्द आपण वापरले नसते तर कविता लक्षात राहिल्याचा आनंदही आम्हाला वाटला असता लक्षात राहणं जमतंय उतारवयात सुद्धा आणि भलतेच शब्द मध्ये देखील दाजी तुम्हालाच आहे नमस्कार